काय झालंय तुम्हाला? का असे वागताय? काय द्या इकडे माझ्याकडे. का मी येऊ शकत नाही का? मी कुठे तसं म्हणाल? नाही मग तू लगेच मागे मागे आलीस माझ्या भावत, येऊ शकत नाही ला. काय झालंय अचानक तुम्हाला, असे का वागताय तुम्ही? वेड लागलं, वेड. हा वेड लागलं. हे बघा तो, तू तुम्हाला भूक लागली आहे का? हा डोकं दुखतंय का, त्यामुळे चिडचिड होतीये का? मला काय भस्म्या झालाय का सतत खायला? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण आजपर्यंत मला कळलं नाहीये तुमच्याशी कुठल्या भाषेत बोलायचं. नकोच बोलूस. ओके नकोच बोलूस, कारण काय सगळं तुझं तुलाच करायचंय, नवऱ्या बरोबर काहीच शेअर करायचं नाहीये. हे काय मध्येच? मला असं वाटतंय ना तुमची शुगर 400 वर गेली. नाही नाही, बीपी बीपी गेलंय 400 वर, ताप आलाय मला. काय जाऊ दे, त्या इकडे अर्थाला, तिला भूक लागली असेल. तुम्ही नंतर ढेकर काढायचं काम करा, द्या इकडे. ठीक आहे, तुझ्यासमोर माझं काय चालणार. अर्था चल बाई, तुला भूक लागली आहे ना, चल दूध पी बाई. तू तरी ऐक माझ. अर्थाला भूक लागली आमच्या, भूक लागली अर्थाला. चला दूध प्या, भूक लागली आम्हाला, भूक लागली आहे. काय चाललंय? दूध पितेय का? केसांची खेळतीय तुझ्या? हो कोण खेळतोय केसांबरोबर? कोण खेळतोय? केसाशी खेळायला आवडत हो. खेळतीये कुठली, केस ओढतीये ती, तिला अजिबात आवडत नाहीत माझे केस. रमे एक सांगू का ग, बाळानं ना केसाशी खेळायला देऊ नये कधी. म्हणजे तू आता म्हणालीस की ती केस ओढते, मग तिच्या मुठीत तुझं केस राहिले जर का, तीच मुठी तोंडात घालणार, मग इन्फेक्शन होण्याची शक्यता असते ना. म्हणून बाळांना कधीच केसाशी खेळू द्यायचं नाही. हो आई, मी एक काम करते, ती शेफची टोपी मिळते ना ती घालते. हा चालेल. अगं अक्षयची आहे ना आपल्याकडे, ती घाल. हो टोपी घालणार, अशी टोपी घालणार. ओ हसते मग, तिला कळत आपण तिच्याबद्दल बोलतोय. पक्की आहे ती, पक्की शहाणी आहे ती. आपण तिच्याबद्दल बोलत असलो ना, ती लगेच हसते आपल्याकडे बघून. आणि जरा दुर्लक्ष केलं ना, असं फोन वगैरे घेतला ना, ती लगेच रडायला चालू करते. एक खरंच, पण घरात बाळ असल्यावर कसा वेळ जातो कळतच नाही ना ग. हो नाही, मला तर आठवत सुद्धा नाहीये की मी आईला शेवटचा फोन कधी केलाय. ही मॅडम मला फोनच घेऊ देत नाही हातात, हो की नाही? अक्षय कुठे गेला ग बाहेर? रुसून गेलेत माझ्यावर. रुसून म्हणजे काय झालं? काय माहित, सकाळपासून काहीतरी बिनसलंय त्यांचं. त्यांना असं वाटतं की सगळं मीच करते आणि माझं त्यांच्याकडे लक्ष नाही. असं झालं होय, म्हणून तो तरा तरा निघून गेला बाहेर. बाहेर गेले? बाहेर गेला. बघा जाताना मला सांगितलं सुद्धा नाही. ठीक आहे ग, गेला असेल बाहेर कुठेतरी, काहीतरी काम असेल त्याचं. ठीक आहे, हा ये ना अक्षय काका, ये ना. हो ओगो बाई, ओगो बाई. झालं का ढेकर काढायला गेला, असंच नाही झोपवायचं.